आज नऊ डिसेंबर मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार चारशे नव्याण्णव सातारा जिल्ह्यातील बांमणूल हे गाव पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तेथून शिवसागर तलाव पार करून गेल्यानंतर वणदुर्ग व्याघरड म्हणजे वासोटा दिसतो वासोट्याचे वर्णन केले ते असे डोंगर झाडी मनस्वी अडचण बहुत किल्ला बाका बहुत सात कोस अडीच मास झाडी तोडली तेव्हा मार्ग झाला वासोट्याचा प्रथम उल्लेख इसवी सन चारशे चाळीस ते इसवी सन चारशे पंचेचाळीसमध्ये राष्ट्रकूट नप्रती अविद्येय यांच्या ताम्रपटात आढळतो शिलाहार भोजराजाने इसवी सन अकराशे अष्ट्याहत्तर ते इसवी सन अकराशे त्र्याण्णवमध्ये या दुर्गाची उभारणी केली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये महाराजांचा रायगडला राज्याभिषेक झाला त्याच्यापूर्वी म्हणजे सहा जून इसवी सन सोळाशे साठमध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये दाखल केला मराठीशाहीच्या शेवटच्या कालखंडात हा गड औन संस्थांमध्ये होता वासोट्यावर प्रतिनिधीकडून त्यांची नाटकशाळा ताई तेलीन होती पेशवे आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये वैर निर्माण झाले तेव्हा पेशव्यांचे सेनापती गोखले याने वासटवर हल्ला केला पण तिलेन हिने आठ महिने प्रखर झुंज दिली अखेर गड सेनापती बापू गोखले यांच्या ताब्यात आला ताई तेलीन हिला अटक झाली आणि महाराष्ट्रामध्ये एक म्हण रूढ झाली श्रीमंत पंत प्रतिनिधी हा अजंक्य किल्ला वासोटा ताई तेलिन मारी सोटा बापू गोकल्या सांभाळ का सोटा बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी